चार खासदारांना धरता रस्ता दाखवला पठ्या मैदाना दे ही शिवसेना तुझी वाट पाहते एवढं तुमच्या निमित्ताने आज सांगतो. जेवढ्या कॉर्नर अटॅक झाले माझं भाषण झालं, जेवढ्या कॉर्नर अटॅक आपल्यावर केले खोटे केले ना. पुन्हा नाशिक मंजूर करणार हे व्यक्तिमत्व, रेल्वे मजबूत मंजूर करणार हे व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे बैलगाड्याचे घाट बांधणारे कोणी बांधले घाट? हो गाडेकर, बैलगाड्याचे घाट कोणी बांधले? आता तयार ठेवा घाट. आता या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये आपल्याला आता आपली संशय, त्यांना असं वाटलं शिवसेना बोथट झाली, शिवसेना बोथट झाली, शिवसेना विखुरले गेले. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, ही रग हा श्वास आणि हा जोपर्यंत जग आहे तोपर्यंत तुम्हाला मी सांगतो ही शिवसेना यांच्या सर्वांच्या उराव बसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. ही भूमिका शिवसेनेची आहे. आणि रस्त्यावरचं काही नवीन गाव झालं आपल्याला, रस्त्यावरचं नवीन आपल्याला. आणि आजपासून या तालुक्यातलं ऍडजस्टमेंटचं राजकारण बंद, एकही ऍडजस्टमेंट होणार नाही शिवसेनेचे. साहेब एकही ऍडजस्टमेंट मावळेश्वर इथून आता होणार नाही. स्टेट लेवलला शिवसेना काय अडचण आहे तुम्हाला विचारतो मी, नेते मंडळी काय मत आहे आपलं, आपलं मत काय सांगा. शिवसेना येथून पुढे सगळ्या निवडणुका शिवसेना सोबळावर लढेल, कुणाचेही ऍडजस्टमेंट होणार नाही, काही हरकत नाही. असे पराभव आमचे झाले. लोकसभेचं ऐका जरा हो, ऐका आधी संघटना बांधा, संघटना हो संघटना असं आहे. सगळं होईल आपलं सांगतो पण पहिले संघटना. एकदा संघटना बांधले बांधली बरं, किती दिवसात संघटना बांधायची आहे ऐका हो, किती दिवसात संघटना बांधायची आपल्याला. साहेब हात जोडून विनंती आहे, हा जोडून विनंती आहे. आई शिवायच्या मातेला स्पर्श करून सांगतो आमच्या सर्वांना फक्त 30 दिवस द्या, 30 दिवसामध्ये जुन्नर तालुक्याची शिवसेनेची संघटना 30 दिवसामध्ये. अरे छोडो शरद दादा, शिवसेना शिवसेना. आता बाद झालं एकच वादा शरद दादा, आता दसका पाहिजे आपल्या पक्षाचा आणि आवाज पाहिजे फक्त शिवसेनेचा. कामाला लागलं पाहिजे. आता मला असं झालं कधी मी पडेल बाहेर, मला तुम्ही सोडा आता सगळे दादा, आता धरू नका मला, आता मला सोडा. आता 2 पावलं मागे आलो आहे, 1.5 लाख मतापेक्षा जास्त 2024 चा आवाज आदर जपताचा आहे. आणि काय मध्ये नाटक रडून रडून बेजार करून टाकला तालुका सगळा हो. अरे शिवभूमी आहे 2009 ची तर माझी तिकीट का आपली रडलो का? 2019 ला काल आहे कूटनीती झाली, पराभव झाला, रडलो काय? रडणार नाही. बाळासाहेबांनी सांगितलं रडायचं नाही लढायचं आहे. लढणारे शिवसेना घेऊन आम्ही पाठीवर चाललो आहे. उद्धव जिल्हा सांगतोय तो या महातोश्रीची धान आणि तुम्हाला दिलेला शब्द आमची शिवसेना आणि हिंदुत्व पाळल्याशिवाय राहणार नाही, भूमिका आमची आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आणि मला फक्त आता मी प्लॅनिंग करणार आहे, आम्ही सगळे 6 ते 7 गटामध्ये फक्त खोटं कुणाच्या अंगावर जायचं नाही, बैताकतीचा गर्व करायचा नाही, नाही तर बळच या कर्जायची कॉलर पकडायची बोल आमच्या नाही लागतो का? नाही उन्माद नाही. सर्वांनी एक तुडूया, ताकद एकत्र करूया. एकदा ताकद एकत्र झाली की सर्वांना विचार पडणार की हे मंडळी काय करणार आहे. आजपासून शिवसेना स्वयं ताकदीने उभी राहते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा असलेला सगळ्यात महत्वाचा पायंडा जुन्नरच्या शिवभूमी पासून महाराष्ट्राच्या असलेल्या ग्रामीणपणे पोहोचतोय. इथे शिवसेनेच्या मातृश्रीवर पाठवणारे सध्या 2 माणसं आहेत, दादा बसलेत, बबनराव बसलेत. बबनराव ही शिवसेनेची उर्मी एकदा मातृश्रीच्या कार्यक्रमात जाऊ द्या आणि आम्हाला लढायला हे ताकदीचं आम्हाला पद द्यावं.
एक पद त्या फक्त एक, हा एक त्या फक्त एक ना. यांच्या सगळ्या घरचे ग्रामीणचे आमदार आम्ही पळून सोडले तर गावाची आम्ही भूमिका आमची सांगताना लक्षात ठेवाय. एक पद आता आम्ही बसतोय ना सगळी मंडळी. बरं, आम्ही एक विचारायचे, शिवसेना आता एकवटलेली आहे, सुरेश भाऊ गोरे तिकडे आहेत, राजाभाऊ इथं बसलेले आहेत, अरुण गिरे तिथं बसलेले आहेत, दादा आमचे नेते इथं बसलेले आहेत. एक फक्त महत्वाची सांगा त्यांना की मुंबई नंतर सगळ्यात मोठं शहर कोणतं असेल ग्रामीण मधलं, कुठलं आहे? पुणे जिल्हा आहे बाबांनो, पुणे जिल्हा. पुणे जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्याकडे एकही शिवसेनेचं विकासाचं पद नाही. पुणे जिल्ह्याची ताकद आपल्याला वाढवली पाहिजे, राज्याच्या पदावर आपल्याला जायला पाहिजे. मातोश्रीला हा सांगावा घेऊन साहेब जातील, दोन्ही निर्णय कराल, त्या निर्णयाशी आमची बांधिलकी राहील. पण मात्र एक चांगलं महाराष्ट्राचं पद मात्र साहेब तुम्ही मंडळी घेऊन या, एवढी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो. आणि मग आपल्याला पाहायचंय की ते काय काम करतायत आणि आपण काय काम करतोय. 2,242 कोटीची जेवढी विकास कामं आणली, उरलेल्या सगळ्या असलेल्या बाकीच्या कामाच्या अजून नारळ वाढवायचे बाकी आहे. साहेब ते सगळे नारळ शिवसेना भाजप युतीत वाढवतील आणि आपणच वाढवणार आहे, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. म्हणजे आपल्या कामाचे आता इथपुढे त्याचे किती काम येतील ते मला नाही सांगता यायचं. नाही आपली कामं येणार आपण फोडणार, ते जाऊ द्या. अरे आपले आपण फोडणार आहे, तुम्ही त्यांचं नावच नका घेऊ रे म्हणाल. आता पुढचं त्यांना काय करते ते ठरवते, ते नंतर पाहू. आपण आपला विचार करू, आपण आपल्या पुढचं पहिलं पाहू. 2,242 कोटीचे फ्लॅक्स लावून, बोर्ड लावून या आजादी या खासदार साहेबांना आपण बुक करून ठेवू. आता साहेब आमची सगळी उद्घाटनं बाकी आहेत आणि त्याचे नारळ तुम्हाला वाढवायचे आहेत, एवढंच या निमित्ताने आज तुम्हाला सांग. म्हणजे आता पिंपळगाव वालीमाळचा पूल आपल्याला उद्घाटन करायचंय, करायचं का? कोण करणार? आणला कोणी? आपण नारळ वाढवावं लागेल. एकदा एक चांगला मंत्री आणायचा एवढं शिवसेनेचा आणि त्या तालुक्यातले सगळे जेवढे काही विकास काम आहेत त्या सगळ्या विकास कामाचे फ्लॅट्स लावून, म्हणजे आता आधीचं जे आहे ते आपण करू आणि नंतर जे काय असतं ते करतील. फरक लोकांना कळणार आहे, दोन आमदारांमधला फरक कळेल की नाही तुम्हाला? दोन आमदारांचा फरक कळणार आहे आणि तो कळायला पाहिजे. आता हे कळलं पाहिजे की विकास कामामध्ये आमदारांचा वर्गा चांगला विकास करू शकतो की साध्यातला साधा माणूस, मातीतला माणूस आपला माणूस विकास करू शकतो, हा फरक मात्र उद्या करणार. ही भूमिका शिवसेनेची आहे. आदित्यचं काय बोलत नाही, आपल्याला आदित्यच्या शुभेच्छा देतो. खूप चांगली दिवाळी साजरी करा, खूप पराभवाची दिवाळी डोक्यातून काढू नका आणि उद्याच्या प्रत्येक संघटनेच्या जोरची लढाई जिंकण्याची दिवाळी साजरी करा. या दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.